वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, आता उद्या महाशिवरात्री आहे, अर्थात आपण भगवान शंकरांची मनोभावे सेवा करतो, पूजा करतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि आपण ज्या काही सेवा करतो, आता भोलेनाथ हे सांब सदाशिव आहे, आपली छोटीशी भोळी भाबडी सेवा ही त्यांच्यापर्यंत जाते आणि अर्थात ते प्रसन्न होता. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण नाही करायला हव्या. बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती नाही आहे, म्हणून महाशिवरात्रीला तर नाही, पण नेहमी आपण जेव्हा भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा करत असतो अर्थात, तेव्हा ह्या गोष्टी आपण पाळायलाच हव्या. त्या कोणत्या तुम्हाला सांगते. भगवान शिवांच्या पिंडीवर जल अभिषेक म्हणजे गार पाणी, थंड पाण्याचा अभिषेक करायचा असतो. गरम पाणी भगवान शिवांच्या पिंडीवर आपण चुकूनही वापरू नये. त्याच पद्धतीने जे दूध वापरतो ते कच्चं दूध असावं, अजिबात दूध तापवलेलं नसावं. मग एकदा तापवलेलं आहे ताई फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, नाही, कच्चं दूध म्हणजेच कच्चं दूध पाहिजे. भगवान शंकरांना थंड गोष्टी अर्पण करायच्या असतात, त्याच्यात मग ते कच्चं दूध येतं जे तापवलेलं नाही आहे. आणि जे आपण जल अर्पण करत असतो ते जल देखील आपल्याला थंड पाहिजे आहे. त्याच पद्धतीने जे आपण पंचामृतही वापरत असतो तर ते देखील थंडच असतं. आपण बघा, आपण भगवान शिवांच्या पिंडीवर जो आहे ना ऊसाचा रस असतो त्याने देखील आपण अभिषेक करत असतो. त्याने पण आपल्या मनोवांची ज्या इच्छा असतात त्या आपल्या भगवान शंकर त्या आपल्याकडनं करून घेता. पण लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी थंड पाहिजे, कोणत्याही प्रकारची गरम गोष्टीचा आपण वापर करायचा नाही आहे. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे भगवान शंकर हे वैरागी आहे, म्हणून त्यांना भस्म प्रिय आहे. भस्म कारण आपल्याला माहिती आहे की जगाचं एक अंतिम सत्य आहे की भस्म आपल्या सगळ्यांना शेवटी आपण भस्मसातच होणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की भगवान शंकर हे स्मशानात असता आणि ते वैरागी आहे, म्हणून हळद कुंकू चुकूनही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायची नाही, ती कधीच करायची नाही. महाशिवरात्र आहे म्हणून नाही, कधीच करायची नाही, कारण त्यांना भस्म प्रिय आहे, कारण ते वैरागी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही त्यांना चंदन लावू शकता, तुम्ही भस्म लावू शकता, पण कृपया करून त्यांना हळद कुंकू तुम्ही अर्पण करू नका. त्याच पद्धतीने भगवान शंकरांना चुकूनही तुळस अर्पण करू नका. आपल्याला माहिती आहे की तुळस आणि भगवान शंकराचं वैर आहे, तर आपल्याला भगवान शंकराच्या कोणत्याही पूजेमध्ये तुळस आपल्याला अर्पण करायची नाही आहे, याची काळजी सगळ्यांनी घ्या. आपण भावनेच्या भरात तुळस अर्पण करून जातो आणि अर्थात ते आपल्याला माहिती नसतं, म्हणून ह्या गोष्टी घडतात. म्हणून आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. त्याच पद्धतीने भगवान शंकरांना पांढऱ्या वस्तू अतिशय प्रिय आहे. आपण जेव्हा त्यांना तांदूळ अर्पण करत असतो, ज्याला आपण अक्षदा म्हणतो, तांदूळ हे तुटलेले फुटलेले अजिबात नसावे. उद्याच्या दिवशी भगवान शंकरांना जे तुम्ही तांदूळ अर्पण करणार आहे त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुटलेले तांदूळ, थोडासा त्याचा तडा गेलेला असं नाही आहे, तांदूळ तुम्ही चेक करून घ्या आणि मगच तुम्ही ते भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करा. तांदळाला कुठलाही प्रकारचा हळदी कुंकू नाही. आपल्याला माहिती आहे की पांढरे तांदूळ कधी अर्पण करायचे नसतात, पण अर्थात भगवान शंकरांना पांढरे तांदूळ आपण अर्पण करू शकतो. फक्त ते तुटलेले फुटलेले नसावे, कारण ते ना अशुद्ध मानलं जातं आणि आपल्याला देवाला एकदम शुद्ध गोष्टी अर्पण करायच्या आहे, ना की तुटलेले फुटलेले तांदूळ. म्हणून ती पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांच्या पूजेत शंखाचा वापर वर्जित आहे. तुम्ही उद्याची मांडणी जरी केली तरी त्याला चुकूनही शंख ठेवू नका, कारण ते अर्थात भगवान शिवांच्या आपण त्यांची जी सेवा करतो त्याच्यात ते वर्जित सांगितलं आहे. त्याच पद्धतीने आता बरेच लोक काय करतात ना, जे नारळाचं पाणी आहे ना त्याचा अभिषेक करतात, ते चुकीचं आहे, कारण नारळ हे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे. म्हणून नारळाच्या पाण्याचा देखील आपल्याला अभिषेक करायचा नाही. आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण चार प्रदक्षिणा, म्हणजे आपण संपूर्ण प्रदक्षिणा घालत असतो, पण आपल्याला माहिती आहे की महादेवाच्या पिंडीवर संपूर्ण प्रदक्षिणा नाही, अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते, हे सगळ्यांना माहिती आहे, पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं. त्याच पद्धतीने भगवान शंकरांना बिल्वपत्र अतिशय प्रिय आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा बेलपान भगवान शंकरांना अर्पण करत असतो ना तेव्हा 1 कोटी मुलींचं कन्यादान करायचं आपल्याला फळ मिळतं. पण लक्षात असू द्या, बेलपानाला 3च पान पाहिजे. ते बेलपान तुटलेलं कुठेतरी फाटलेलं असं नसावं. आपल्याला माहिती आहे की आपण कधी पण बेलपान जेव्हा विकत घेतो तेव्हा अर्थात चेक करत असतो. त्याचं कारणच आहे की भगवान शंकरांना बिल्वपत्र प्रिय आहे, पण ते तुटलेले फुटलेले नसावे, काहीतरी मग त्याचे
पानाचा देठच तुटलेला आहे, थोडासा हाफ आहे, मग काय होतं चालतं असं नाही आहे, चालत नाही. आपण देवाची सेवा करतो तर अर्थात त्यांचे काही नियम आहे जे आपण पाळायलाच हवे. मग काय होतं ना, आपण म्हणतो तर आम्ही इतक्या सेवा करतो तरी आमची कामं का नाही होत, ह्या आपल्या चुका असतात की ज्याच्यामुळे आपलेही कामं होत नाही. म्हणून बेलपान अर्पण करताना पण ते संपूर्ण चांगलं पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की बेलपान अर्पण करताना जे देठ आहे ना, त्या देठाच्या खालचा जो गोल भाग असतो तो कट करायचा असतो आणि मग बिल्वपत्र अर्पण करायचं असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला डबल सांगते की जेव्हा आपण तीन पानांचं एक बेलपान घेतो तर ती जी खालची दांडी असते ना, माझ्याकडे आता बेलपान नाही आहे, तर जी खालची जी देठ असतं ना, तर देठाच्या खाली एक गोल गोल असतं, तर तो गोल असं ते गोल तोडून घ्यायचं आणि मग बिल्वपत्र अर्पण करायचं. ती पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने धोत्राचं फूल, तुम्हाला पांढऱ्या कलरचं कोणतंही फूल मिळालं तर अतिशय उत्तम, धोत्राचं फूल अर्पण करा. बाकी ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळायच्या आहे आणि ह्याच तुम्ही पाळा, याच्यात काही बदल नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी सकाळी दूधवाला येतो तर ते कच्चं दूध आधी काढून घ्या आणि मग नंतर बाकीचं दूध तापवा, तेवढी तुम्ही काळजी घ्या की जेणेकरून आपल्याकडनंही ह्या चुका होणार नाही आणि चुका झाल्या की अर्थात आपल्याला वाईट वाटतं आणि आपण आपल्या मनाला आपलं मन पण खात राहतं की आमच्याकडे अशी चूक झाली. पण ठीक आहे, अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.